सुपर टेन मध्ये कुठला संघ क्वालिफाय होईल? एका बाजूला आकुर्ली संघ असेल, दुसऱ्या बाजूला धुंद्रेपाडा संघ असेल. धुंद्रेपाडा संघाचा मागची मॅच जर आपण पाहिली तर जितू उलवेकर याने त्या दोन चेंडूमध्ये लगावलेले दोन मोठे हिट, त्यामुळे तो संघ विजयी झाला. आणि त्यानंतर मात्र नितीन याने लगावलेले मोठे फटके, त्याच्या जोरावरती आकुर्ली या संघानं विजय संपादित केला. अशा प्रकारे एक एक सामना जिंकत हे संघ इथपर्यंत पोचलेत. पुढे काय होणार, काय घडणार, काय बिघडणार, याचं नक्कीच धावतं वर्णन आम्ही आपल्या समवेत घेऊन येऊ. तर पाच षटकांचा सामना असेल. धुंद्रेपाडा विपक्ष अकुर्ली अशी लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघ धावांचा पाठलाग करत असताना, म्हणजे चेसिंग करत असताना विजयी झाले होते. तदनंतर आता मात्र पाहणे योग्य ठरेल. एकच सामना भैरवनाथ विचुंबे संघ, ज्याने फक्त धावा वाचवल्या होत्या. त्यानंतर सर्व सामने अद्यापर्यंत जे विजयी झाले ते धावांचा. तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिवजयंतीचा मोठा उत्सव सातत्याने असतो. तर नक्कीच जाणताराच्या मित्रमंडळ रिडगर यांच्या वतीनं शिवजयंतीचा खऱ्या अर्थानं इथे शिवजल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल. 19 फेब्रुवारी 2022 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव सोहळा साजरा करणार रिडगर परिसरातील सर्व मावल्यांनी आणि या विभागातील सर्वांनी हजर राहावे. सकाळी 8:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन होईल. 9:30 वाजता बाईक रॅली, 10:30 वाजता ते 2 वाजेपर्यंत रिडगर गावातील सर्व भजने, 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक सोहळा, सायंकाळी 6 ते 8 वाजता महाप्रसाद आणि रात्री 9 ते 11 वाजता हरिभक्त परायण, संदीप महाराज, सदाशिव यादव, आसरेवाडी खालापूर यांचं कीर्तन आणि इथे आमंत्रण स्वीकारत असताना इथे बिंदास ठोंबरे यांच्या माध्यमातून. तर 25 मिनिटाची अवधी दिली कॅप्टन यांनी. तर गोलंदाजी करणारा संघ आहे त्यांनी 25 मिनिटांमध्ये ही इनिंग समाप्त करायची याची नोंद घ्या. आणि सुकेश बोपी यांना देखील आमंत्रण देत आहेत. प्रवीण गायकर मी मला देखील देत आहेत, मी आहे, काय टेन्शन घेऊ नका. तर पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा येतोय. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण पाहतोय आणि दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याची सुरुवात दमदार फटक्यानं एका चौकारणीशी आपल्या पाहायला मिळतीये. तर पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं रेडगर ग्रामस्थांच्या वतीनं जाणता राजा ग्रुप यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आपण पाहतोय. प्रत्येक गावोगावी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जातीये. तर ती याच्या पुढच्या कालावधीमध्ये प्रत्येक घरोघरी साजरी व्हावी. ज्या प्रकारे दिवाळी उत्सव साजरा होतो तशा प्रकारे माझ्या राजाची जयंती उत्सव साजरा व्हावा हीच या स्पर्धेच्या माध्यमातून इच्छा व्यक्त करतो. पंचांचा इशारा या ठिकाणी स्वैर चेंडूचा येतोय आणि या एका स्वैर चेंडूची धावफलकावरती वाढ होईल. एकूण धावा लागल्यात धावफलकावरती 5. गोलंदाज आपण जितू उलवेकर याला पाहतोय. तर फलंदाजीसाठी सलामीला आलेला स्वप्नील शिल्के. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये फेडकावला आहे. कुठल्याही प्रकारची संधी नाहीये शतरक्षकाला. त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषे पार. साईप्रीत ब्रँडेड षटकार. जर ताजमहल एका प्रेमाची निशाणी आहे तर 19 फेब्रुवारी एका वाघाची कहाणी आहे. आमच्या राजाची, आमच्या देवाची, शिवरायाची, आमच्या बापाची जयंती आली 19 फेब्रुवारी. आमच्या बापाची जयंती आली 19 फेब्रुवारी. धन्यवाद डीजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार केवळ 19 फेब्रुवारी पुरते मर्यादित ठेवू नका, तर वर्षाच्या 365 दिवस आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करा. दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. बिग बिग हिट, चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार. अकुर्ली संघ या विभागातील एक नामवंत संघ आहे आणि आपल्या नावाला साजेसा खेळ पाहायला मिळतोय. विचार करायला जाऊया. 3 चेंडू अद्यापर्यंत या षटकातील समाप्त झालेत आणि तिन्ही चेंडूवरती मोठे फटके मारलेत. एक चेंडू खराब सुद्धा टाकलाय. थोडंसं महागडं षटक आपण पाहतोय. ज्या प्रकारे बंधनकारक षटकाचा फायदा घ्यायला पाहिजे तशा प्रकारची फलंदाजी या मॅचमध्ये आपण पाहतोय. मागच्या काही सामन्यांचा जर आपण विचार केला गेला सर, तर बरेचसे षटक असे होते जे केवळ 11 आणि 12 धावांचे संपन्न झाले होते. परंतु या मॅचमध्ये पहिल्या 3 चेंडूवरती जर आपण धावसंख्या पाहिली तर तब्बल धावपळकावरती धावा लागल्यात त्या 17. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन चेंडूला खेळून काढलाय.
स्क्वेअर लेगच्या दिशेने शत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. एक धाव काढून आपला एंड चेंज करतोय फलंदाज स्वप्नील शेळके. तर विनोद पाटील ज्यांनी अप्रतिम शत्ररक्षण केलं आजच्या दिवसामध्ये फलंदाजी करे स्ट्राईक एंडवरती. जितू उलवेकर ज्यानं आपल्या संघासाठी सामना जिंकून दिला होता खऱ्या अर्थानं, कारण पहिले दोन्ही सामने अंतिम षटकापर्यंत गेले होते आणि मोठ्या फटक्याने त्या ठिकाणी सामन्याला विजय संपादन करून दिलं होतं. परंतु या मॅचमध्ये आपल्या संघासाठी काहीशी मागणी गोलंदाजी करत असताना अद्यापपर्यंत चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावपळकावरती 18 धावा लागल्या गेल्यात, अजूनही दोन चेंडूचा खेळ मात्र बाकी. यावेळेसचा चेंडू अगदी पुढ्यात टाकला होता, निमंत्रण दिलं होतं विनोद पाटील याला चेंडूला मारण्यासाठी. रडार मध्ये चेंडू आलाय आणि चेंडू भिडकावलाय आर पार सीमापार. पुन्हा एकदा सायप्रित ब्रँडेड षटकार. तर याच दरम्यान धुंद्रे पाडा संघाच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. निखिल परंडवल पनवे नवीन पनवेल आणि धनाजी सांगटोलकर यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. गोलंदाजांना जर विकेट हॅट्रिक संपादन केली तर 500 रुपयाचा कॅश प्राईज निखिल परंडवल आणि त्यांच्या समेत धनाजी सांगटोलकर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल. खूप चांगला फटका विनोद यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला षटकार. नक्कीच यावेळेस मात्र प्रेक्षकांची मनं जाणतायत, खेळाडूंकडून अशा अपेक्षा ठेवली जात आहेत. तर अशा अपेक्षावरती सार्थ ठरणार का या उलट बाजी पाहायला मिळते. बक्षीस लावलं होतं गोलंदाजावरती परंतु फलंदाज थांबण्याचं नाव घेत नाहीये. या षटकामध्ये एकूण 4 षटकार पाहायला मिळाले, एक चौकार पाहायला मिळाला, एक एकेरी धाव पाहायला मिळाली, एक स्वेअर चेंडू पाहायला मिळाला आणि आजच्या दिवसातील सर्वात महागडं षटक ज्यानं 6 चेंडूमध्ये 30 धावा दिल्या गेल्यात, सर्वात महागडं षटक टाकणारा गोलंदाज ठरलाय तो जितू उलवेकर. बाला साहेबांचं पूर्ण केलं स्वप्न उद्धव साहेबांनी. थँक्यू डीजे, थँक्यू. तर इथे फलंदाजाला देखील सुवर्ण संधी असेल. बिंदासबाई ठोंबरे यांचे जवळचे मित्र फलंदाज विनोद पाटील जर यांनी या चेंडूवर एक षटकार अजून लगावला तर त्याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. आणि गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक कम्प्लीट केली तर गोलंदाजासाठी या ठिकाणी निखिल परंडवल आणि धनाजी सांगटोलकर यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राईज. आणि षटकार हॅट्रिकची जर कम्प्लीट झाली तर अभिषेक दुबे शिवाज ट्रान्सपोर्टचे ओनर ज्यांच्या माध्यमातून इथे सायकल दिली गेली त्यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज. आणि बिंदासबाई ठोंबरे यांच्या वतीनं देखील हे पारितोषिक असेल 2000 रुपये फलंदाजाला विनोद यांच्यासाठी. नक्कीच बिंदासभाई म्हटलं तर बिंदासपणे पारितोषिकांची खैरात करतायत, जाणतायत की खेळाडूंच्या पाठीवरती जी बक्षिसांची थाप दिली जाते तर कुठेतरी ती बक्षिसाची थाप त्यांच्या पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्यासाठी चांगली ठरेल आणि नक्कीच एक प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. आणि तब्बल आपण पाहतोय अगदी अनेक संघांना 5 पारितोषिकं असणारी टुर्नामेंट आहे. आपण जर विचार करायला गेलो सर 40 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. जर आपण 1000 खेळाडूंना या ठिकाणी संधी निर्माण करून दिली आहे हीच खऱ्या अर्थानं ओळख आहे आणि हीच खऱ्या अर्थानं मित्रत्वाची जाण आहे ते बिंदासभाई ठोंबरे यांना मी नक्कीच मनपूर्वक आभार व्यक्त करतो. रुपेशभाई ठोंबरे यांचं की तब्बल 1000 खेळाडूंना या स्पर्धेमध्ये खेळण्याची आपण संधी दिलीत आणि तदनंतर बक्षिसांची सुद्धा खैरात आपल्या माध्यमातून केली जाते. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात, त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय, दांडी होते गुल. ए भगवे आमचे रक्त तळपतो तत्त हिंद विबाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तत्त हिंद विबाणा, सात गोत्र अंधर्म आमचा शिवसेना शिवसेना हॅलो. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे होते तशाच प्रकारे जर शिवसेना म्हटली तर शिवसेनेचे शिवसैनिक ज्या प्रकारे शिवसेनेचे निष्ठावंत आहेत आणि त्यातीलच एक सैनिक म्हणजे आदरणीय श्री रुपेशदादा ठोंबरे आणि त्यानंतर त्यांचे साथीदार सन्माननीय सुकेशदादा बोपी आणि अक्षयदादा मस्कर, मनपूर्वक आभार. तर आदेश मस्कर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये जायचं आहे आपण. आदेश मस्कर यांना विनंती असेल आपण जायचं आहे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये.
तर तिसरे पंच मैदानावरती आलेत आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ही गरज नाही लागली पाहिजे सर. आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट फार मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचलाय. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक खेळाडूने जाणायला हवं की आपल्या खेळाला साजेसा खेळ आपण नेहमीच करत राहावा आणि त्यानंतर जी संशयास्पद भूमिका आहे ती नक्कीच जर खरोखरच असेल तरच फलंदाजांनी त्याचा विचार करावा, कारण पुढच्या काळामध्ये तो दर्जा सुधारणं फार गरजेचं आहे. मॅचकडे जाऊया पुन्हा एकदा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. रोशन करमेलकर याचा पुढचा चेंडू असेल डावखुऱ्या हाताचा फलंदाज अभिजित गायकवाडसाठी. यावेळेसचा चेंडू दिशा भरकटतोय गोलंदाज. पंच द्वारकनाथ चोरगे सरांचा चेंडू स्वयर असल्याचा इशारा पोहोचतोय आणि त्यानंतर मात्र एक धावसंख्येने आणखी वाढ होतीये. 31 धावा धावपळक्यावरती लागल्यात. अगोदरच पहिलं षटक महागडं गेलंय आणि त्यानंतर मात्र अशा प्रकारच्या धावा देणं कुठेतरी दुंद्रेपाडा संघाला पुढच्या 17 महाग ठरू शकतं. कुठेतरी जाणायला हवं, अचूक टप्प्याची गोलंदाजी करायला हवी, निर्धाव चेंडू वारंवार फेकायला हवे, जेणेकरून जे पहिलं षटक महाग गेलंय त्याची वसुली मात्र करायला हवी. दरम्यानचा हा चेंडू सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार. तर जाणता राजा मित्रमंडळ रेडगर आमंत्रण देण्यासाठी आला, त्याबद्दल तुमचंही मनापासून धन्यवाद. येणाऱ्या 19 फेब्रुवारीला राजा माझा देव शिव छत्रपती यांचं आगमन होणार आणि तो शिव जल्लोष मात्र तुम्हाला त्या तारखेला नक्कीच पाहायला मिळेल. हे उदाहरण आहे, जसं जाणता राजा मंडळ आला तसं तुम्ही सर्व फ्लॅग भगव अक्क मैदानावर तुम्ही पाहताय. हा सर खऱ्या अर्थानं हा मानवंदना देताना भगवा तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. नक्कीच सर, आपण या ठिकाणी अकुर्ली संघाच्या कर्णधाराचं कौतुक करूया, कारण आपण ज्यावेळेस पाहतोय पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली गेली आणि त्यानंतर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे म्हणून डावखुऱ्या हाताचा फलंदाज त्या ठिकाणी फलंदाजीसाठी पाठवला. ही क्रिकेटमधली स्ट्रॅटर्जी असते, रणनीती असते आणि त्या रणनीतीवरती मात्र मात केली गेली खऱ्या अर्थाने गोलंदाजानं. धन्यवाद. तर छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच जाणते राजे होते, गोर गरिबांचे कैवारी होते. तर विनोद टी शर्ट फलंदाजाचा तर नक्कीच फलंदाज इन होईल. हा तर 42 ही टी शर्ट होती, त्याला झाली नव्हती. 44 जी साईज आहे त्याला द्यायची ती परिधान, कारण प्रत्येक खेळाडूला टी शर्ट परिधान करावं लागेल. राजेश कातारा एवढी भारी भक्कम बॉडी असून त्यांना देखील टी शर्ट परिधान केलं होतं, कारण स्पर्धेचं रूल आहे प्रत्येक खेळाडूने ते परिधान करणं गरजेचं असेल. थँक्यू अकुर्ली क्रिकेट संघ. नक्कीच सर, तत्पूर्वी थोडा अवधी आहे तर मी आवर्जून उल्लेख करेन. छत्रपती शिवाजी महाराजची जयंती ज्या प्रकारे आली आहे त्याच प्रकारे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये रायगड किल्ला आहे आणि त्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी मोफत अन्नछत्रालय उभं राहत आहे. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जाणाऱ्या मावळ्यांसाठी 365 दिवस 24 तास राहण्याची आणि मोफत अन्नाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. आळंदी ते श्री क्षेत्र किल्ले रायगड पायी पालखी 16 समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोफत अन्नछत्रालय उभं राहत आहे. माझी जरूर या ठिकाणी प्रेक्षकांना आणि येथील उपस्थित क्रीडारसिक प्रेमींना विनंती असेल की आपापल्या परीनं
जी काही मदत असेल आपण त्या समितीला करावी, जेणेकरून रायगड जिल्ह्यावरती आणि रायगड किल्ल्यावरती पहिलं वैलं म्हणजे महाराजांचे 365 किल्ले आहेत आणि त्या किल्ल्यावरती पहिलं अन्न छत्रालय जे उभं राहतंय ते स्वराज्याची राजधानी असणार रायगड किल्ल्यावरती, तर नक्कीच आवर्जून उल्लेख करेन आपण सर्वांनी त्या अन्न छत्रालयासाठी जरूर आपापल्या परीने मदत करावी. नक्कीच षटकार अटकीरच्या उंबरठ्यावरती आहे विनोद पाटील. जर यांनी षटकार लगावला आता तर 2000 रुपयाचं पारितोषिक षटकार हॅट्रिकसाठी बिंदासबाई ठोंबरे यांच्या वतीनं आणि अभिषेक दुबे सर यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राईज इथे दिलं जाईल फलंदाजाला. ऑन हॅट्रिक षटकारच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पायसाय लगातार 3 षटकार मारले जाणार का विनोद पाटील यांच्या माध्यमातून. दरम्यानचा हा चेंडू गुड लेंथवरती पिच केला गेला होता, क्रिकेटचा क्लास दाखवलं, अंतिम क्षणी बॅटची कडा चेंडूला लावली आणि चेंडू मात्र जमिनीला घरंगळत जातोय. सीमा रेषेपार चौकार. नक्कीच नितीन डीजे यांची ओळख आहे. प्रेक्षक वर्ग थांबवून ठेवण्याची सर्वात जास्त ताकद जर कोणाच्या मध्ये असेल तर ती नितीन डीजेच्या माध्यमातून आहे आणि नक्कीच त्यांना सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आपण आभार व्यक्त करूया. मॅच कडे जाऊया. विनोद पाटील काय अप्रतिम दर्जाची फलंदाजी करतायत. बक्षिसाचा मोह नसावा माझ्या संघासाठी, मी जास्तीत जास्त धावा कशा कुठून काढेन याचा मात्र प्रयत्न केला जातोय. त्या प्रयत्नांना यश येत आहे. येतोय विनोद पाटील याच्या बॅट मधून आणखी एक नितीन डीजे ब्रँडेड षटकार. तर नक्कीच थँक्यू थँक्यू नितीन. मगाशी 2000 होते, आता 3 लगावले तर 3000 रुपयाचा कॅश प्राईज बिंदासबाई ठोंबरे यांच्या माध्यमातून देण्यात येतील. खऱ्या अर्थानं धन्यवाद द्यायला लागेल रवींद्रभाई अक्षय सुकेश भोपियांना की भाईच्या खांद्याला खांदा लावून 18 तास 17 तास नेहमी सातत्याने चांगली कार्य करत असतात, त्यांचंही मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक इथे फलंदाजासाठी विनोद पाटील यांच्यासाठी. ज्या प्रकारे बिंदास भाई बक्षीस लावतायत त्या प्रकारे बिंदास्तपणे फलंदाजी पाहायला मिळते विनोद पाटील यांची. इथून पुढे जर आणखी 2 षटकार लगातार लगावले तर नक्कीच 3+500 3500 पारितोषिक त्यांना या ठिकाणी मिळू शकतं. मॅच मध्ये जाऊ. एकूण धावपळकावरती धावा लागल्या गेल्या त्या 47. दुसरं षटक मार्गस्थ आहे. म्हणजे आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या उभी राहते की काय असं सुद्धा या ठिकाणी वाटायला लागले, कारण चांगली फलंदाजी पाहतोय आपण. यावेळेसचा चेंडू आता मात्र त्रिफला उद्ध्वस्त होतोय. दांडी होती एक गुल विनोद पाटील यांची. थँक्यू. तर इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य बबन वाघ आणि वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बबन वाघ यांचा इथे सन्मान केला जाईल. तर नक्कीच त्यांना सन्मानित करण्यासाठी नवीन पनवेल शहर प्रमुख बिंदासबाई ठोंबरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पंचायत समितीचे माजी सदस्य आणि वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बबन वाघ यांचा इथे सन्मान केला जाईल. शिवसेना शाखा प्रमुख सुकेश भोपी आणि नवीन पनवेल शहर प्रमुख बिंदासबाई ठोंबरे यांच्या शुभ हस्ते इथे बबन वाघ साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. षटक क्रमांक दुसरं संपन्न झालंय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावा धावपळकावरती लागल्यात. आजच्या दिवसाचा जर आपण विचार करायला गेलो तर सगळ्यात मोठी धावसंख्या असेल ही 2 षटकांची. आयोजनाला तोडच नाही याची जनताच देईल ग्वाही, इथे आलेल्या मान्यवरांचा सन्मान चिन्हाने सत्कार होईल. धन्यवाद. आपण पाहिलं या ठिकाणी प्रत्येक मान्यवराला या स्पर्धेची आठवण म्हणून गोड सन्मान चिन्ह दिलं जात आहे. मायेची शाळा आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. म्हणूनच दमदार आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. आताशी 2 षटक समाप्त झाले पण खूप वेळ घेतला जातो या सामन्यामध्ये. ग्राउंड साठी अतिशय जबरदस्त मेहनत करून दिली या वर्षी. खऱ्या अर्थानं माजी सरपंच नाना शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन. माजी सरपंच अमोल एक्वागार्ड ओनर आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. 2 षटक टाकण्यासाठी तब्बल 18 मिनिटाचा अवधी गेलाय. म्हणजे प्रति षटक जर आपण कॅल्क्युलेशन केला तर 9 मिनिटं झालेत.
तिसरा षटक या ठिकाणी सुरू होत आहे. पंचांचा इशारा येतोय स्वैर चेंडूचा. सुरुवात होते स्वैर चेंडूनी. अगोदरच धावा जर आपण पाहिल्या धावपळकावरती तर फार मोठी धावसंख्या उभी राहिली. 48 धावा धावपळकावरती उभ्या राहिल्यात. आणि अशा प्रकारे अतिरिक्त चेंडू सर जर आपण धुंद्रेपाडा संघाच्या खेळाडूंची बॉडी लँग्वेज पाहिली तर अगदी नाराज झालेत सगळे खेळाडू. परंतु त्यांनी जाणायला हवं क्रिकेट हा खेळ आहे आणि क्रिकेट हा खेळ शेवटपर्यंत जर तुम्ही खेळलात तर नक्कीच संघासाठी काहीतरी आनंदाची बातमी येत असते. तर तो जोश आणि जुनून तुम्ही टिकवून ठेवला पाहिजे. यावेळेस विकेट होती बाद. अर्जुन फलंदाज यावेळेस चौथ्या क्रमांकाचा बाद होणारा फलंदाज. तदनंतर नवीन फलंदाज नितीन धरणेकर ज्यांना मागचा सामना आपल्या संघासाठी जिंकून दिला होता तो फलंदाज आता मात्र इन होतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अशा परिस्थितीमध्ये एक चांगली पार्टनरशिप करणं इथून पुढे गरजेचं असेल जर एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल. अद्यापर्यंत चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल केली आहे परंतु तिचं रूपांतर एका मोठ्या आव्हानामध्ये करायचं असेल तर एक पार्टनरशिप होणं फार गरजेचं आहे. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. शत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिलाय आणि पाहतच राहिलाय कारण चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. तर या षटकारणीशी धावसंख्येला मोठा आकार मिळतोय. तब्बल अर्धशतक कंप्लीट होतोय. 54 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या त्या अकोली संघाच्या. दरम्यानचा हा चेंडू स्लोवर डिलिव्हरीचा चेंडू. यावेळेस फलंदाज बॅटच्या रडारमध्ये चेंडूला घेण्यासाठी चुकतोय आणि एका निर्धाव चेंडूची होते सांगता. 49 फलंदाज असेल नितीन धरणेकर की ज्याने षटकारणीशी खातं ओपन केलंय नयन धरणेकर. स्लोवर पद्धतीचा चेंडू. काय विचार केला गेला होता आणि काय रिझल्ट आलाय. गोलंदाजाला मात्र प्रश्न पडलाय. संबंध धुंद्रेपाडा संघाच्या पाठीराखेना प्रश्न पडलाय. कोणत्या प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता या गोलंदाजाचा. रिझल्ट मात्र चांगला येतो अकुर्ली संघासाठी. रिझल्ट येतोय 6 धावेंचा. धन्यवाद डीजे मास्टर. असं वाटतंय अकुर्ली संघ सेट होऊनच मैदानामध्ये उतरतोय की काय. कारण ज्या प्रकारची फलंदाजी आपण पाहतोय मोठे मोठे फटके. दरम्यानचा चेंडू हवेमध्ये आपल्याच फॉलो थ्रोमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. यश मात्र आलं नाहीये. मिळते एक धाव आणि एका धावेची धावपळकावरती वाढ होते. एकूण धाववरती धावपळकावरती धावा लागल्यात त्या 61. तिसऱ्या षटकाचा अजूनही अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. सरासरी डब्बल 20 वरती गेली आहे. जवळजवळ चांगली कामगिरी करण्यामध्ये यशस्वी ठरला अकोळी संघ आणि दाखवून देतोय की काय. आम्ही मोठी धावसंख्या उभी करणार. त्यांनी लक्ष केंद्रित केलं या स्पर्धेमध्ये अंतिम 10 मध्ये पोहोचण्याचा. दरम्यान हा फटका आपण पाहतोय अगदी फ्लॅट षटकार. धन्यवाद. पाणी घेऊन जायचंय. अतिरिक्त प्रतिनिधींनी पाणी घेऊन जा. मित्रांनो टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. 50 फलंदाज ठरतोय की ज्याने षटकारानिशी आपलं खातं ओपन केलंय नितीन धरणेकर. हा 50 खेळाडू आहे या स्पर्धेमधील की ज्याने षटकारानिशी आपल्या या खेळाची सुरुवात केली आहे. खारी बोलते शेवा खारी मेवनी चल जाऊ गो घारा पुरी मेवनी चल जाऊ गो घारा पुरी मेवनी चल जाऊ गो घारा पुरी ए घारा पुरी चे हाटेला नु मेवनी काय खाशील शिरा पुरी रुसू नको फुगू नको मेवनी हात माझा झायला खाली. धन्यवाद डीजे मास्तर. घारापुरी बंदराची
आपण आठवण करून दिली. एवन जोडी आपण स्क्रीनवरती पाहतात. एका बाजूला सुकेश दादा भोपी तर दुसऱ्या बाजूला बिंदास भाई रुपेशदादा ठोंबरे. पुढच्या दोन दिवसाचं नियोजन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. ऑनलाईन स्क्रीन आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने जोडी आहे. परमेश्वर या जोडीला असंच आशीर्वाद देऊ दे आणि ही जोडी अशीच निरंतर चालत राहू दे आणि अशाच प्रकारचे मोठे मोठे सामने मॅचेस त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येऊ दे. हीच एक इच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. मॅचकडे जाऊया. 3 षटकं समाप्त झाली आहेत. एकूण धावपळकावरती धावा लागल्या गेल्यात त्या 67. तिसरे पंच आदेश मस्कर. आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये लगेच मैदानावरती जायचंय. तर सन्माननीय उद्योजक कामोडेचे आदरणीय सकाराम पाटील साहेब आपल्याला विनंती केली जाते. आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आदरणीय सन्माननीय कामोठे गावचे उद्योजक सकाराम पाटील आपल्याला विनंती केली जाते की आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. पंच थोडा स्पीड अप करा या इनिंग साठी. दरम्यानचा हा चेंडू अगदी हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. एक खराब कॉलिंग आपण पाहतो. एक धाव मिळतीये आणि एका धावने चौथ्या षटकाची सुरुवात झाली. एकूण धावपळकावरती धावा लागल्या गेल्यात ते 68. 68 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. चौथं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी या सत्रातील. तर येणाऱ्या 11 चेंडूवरती किती धावा जमा करण्यामध्ये यश येईल? आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या उभी राहील का कोपरी संघाच्या माध्यमातून या मैदानावरती? दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय, अगदी खेळाडू त्या चेंडूचा पाठलाग करतोय आणि हरतोय. चेंडू जिंकतोय, चेंडू जातोय सीमारेषेपार चौकार. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय. येणारा प्रत्येक फलंदाज आपल्या संघासाठी काही ना काहीतरी योगदान देऊन जातो. एक अर्जुन सोनावणे या फलंदाजाला जर वगळलं तर प्रत्येक फलंदाजाने षटकार चौकार मारलेत. दरम्यानचा हा चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार, तोपर्यंत मिळते केवळ एक धाव आणि एका धावेने पुन्हा एकदा धावपळकावरती वाढ होईल. एकूण 73 धावा धावपळकावरती लागल्या जात आहेत. हॅलो, नक्कीच एक ब्रेकिंग न्यूज येते. ईशान किशन पुन्हा एकदा मुंबईच्या ताफ्यामध्ये मुंबई इंडियन्समध्ये सामील होतोय. एक चांगली बातमी असेल मुंबई इंडियन्स वाल्यांसाठी, कारण जाणतात ईशान किशन एक चांगला खेळाडू आहे आणि त्याचं मुंबईमध्ये होणारा कमबॅक आनंदाची बातमी देणार. दरम्यानचा चेंडू, एक धाव मिळतीये. पुन्हा एकदा एका धावेने 74 धावा धावपळकावर चालत आहेत. व्हॅल्यू, एखाद्या खेळाडूची व्हॅल्यू कशी वाढली जाते त्याच्या मेहनतीनं, त्याच्या खेळानं. ईशान किशनचा जर विचार करायला गेला, अगदी सुरुवातीला काही लाखांमध्ये त्या खेळाडूला विकत घेतलं गेलं होतं, परंतु आज त्याची किंमत करोडोमध्ये, 15 करोड रुपयामध्ये. म्हणजे आतापर्यंतच्या ऑप्शनमधील सर्वात मोठी बोली जर आपण विचार करायला गेलो तर 15.25 करोडची बोली मुंबई इंडियन्सनं ईशान किशनवरती लावली. जणू काय अंबानी कुटुंबाला ठरवलंच होतं, सर्व पैसे संपले तरी चालतील, परंतु ईशान किशनला घ्यायचंच. दरम्यानचा यावेळेसचा फटका आपण पाहतोय. फलंदाज नितीन दर्डेकर याच्या बॅट मधून येतोय. बिग हिट, चेंडू जातोय. नितीन डीजे ब्रँडेड षटकार. अगो सुषमा, तुझे डोळ्याला शोभते चष्मा. अगो सुषमा, तुझे डोळ्याला शोभते चष्मा. दिसतय नटी वाणी सिनेमा वाली मधुबाला. हॅलो, मुरबी संघाचा 95 धावांचा हायस्कोर आहे या स्पर्धेमध्ये, परंतु अद्यापर्यंत चौथं षटक मार्गस्थ आहे आणि 80 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात अकुर्ली संघाच्या. म्हणजे अजूनही एक षटक बाकी आहे. कदाचित तो हायस्कोर लगावला जाईल का अकुर्ली संघाच्या माध्यमातून?
पुन्हा एकदा हा चेंडू नितीन दरनेकर याने खेळून काढलाय आणि एकाच धावेवरती दोन्ही फलंदाजांनी समाधान व्यक्त केलंय. एका धावेची षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपन्न होईल आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावरती धावा लागल्या गेल्यात त्या 4-81. धन्यवाद डीजे. ज्या प्रकारे गीताचे बोल आहेत ते नक्कीच पनवेल तालुक्यामध्ये पनवेल शहरामध्ये जर आपण बॅनर्स पाहिले बिंदासभाईचे तर त्यांचा चेहरा नेहमीच हसतमुख असतो आणि त्या चेहऱ्यावरती एक वेगळी चमक असते आणि त्याच चमकीचा उल्लेख यावेळेस या गीतकारानं केला आहे, त्याचं सुद्धा आपण कौतुक करूया. मॅचकडे जाऊया. 95 धावांचा हायस्कोर मुरबी संघाचा, तो तोडला जाईल का या ठिकाणी पडलेला प्रश्न. कारण 6 चेंडू आहेत, या 6 चेंडूवरती खेळलं तर खूप काही घडू शकतं. कारण ज्या प्रकारे जितू उलवेकर याच्या षटकामध्ये आलेला 30 धावा, तर या षटकामध्ये तब्बल 15 धावा जरी जमा केल्या तरी तो हायस्कोर जमा होऊ शकतो. जितू सिनारे याचा पहिला चेंडू जाणतोय की तो रेकॉर्ड्स आम्ही करू देणार नाही आहोत. जणू काही हा निश्चय करून हा गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी आलाय आणि एका निर्धाव चेंडूची होते सांगता. या सत्रातील अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. येणाऱ्या 5 चेंडूवरती कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. कारण मुरबी संघ म्हटलं तर सर एक व्यावसायिक संघ आहे आणि अकुरी संघाचा जर आपण विचार करायला जाऊया तर या विभागातील एक दादा संघ आहे. तर मुरबी संघाचा जो रेकॉर्ड जर या मैदानावरती तोडायचा असेल तर आपण दोन फलंदाज नितीन दरणेकर आणि नयन दरणेकर यांना मोठ्या फटक्यांची खेळी करावी लागेल. परंतु अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज जितू सिनारेंच्या माध्यमातून. यावेळेस अगदी पुढ्यात म्हणजे खोलवरचा टप्पा टाकला चेंडू आणि चेंडू जातोय केवळ एक धावेसाठी. आपण स्क्रीन वरती पाहत आहात शिवसेनेचा भगवा अगदी डवळानं फडकतोय आणि सकाळपासून ते अद्यापपर्यंत हे सर्व झेंडे जे आपण पाहत आहात ते अगदी डवळाने फडकतायत आणि रुपेश ठोंबरे बिंदासभाईंच्या माध्यमातून सुकेश दादांच्या माध्यमातून हे झेंडे या विभागामध्ये अविरत फडकत राहो हीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इच्छा व्यक्त करूया. अंतिम षटकाचा पुढील चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकरमध्ये चेंडूची फेकी केली गेली होती. पॅडवर चेंडू आदळलाय, पंचांचा बोट हवेमध्ये उंचवलाय. फलंदाज यावेळेस नयन दरणेकर होतोय बाद. धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र ज्या अशा अपेक्षा होत्या मोठ्या स्कोरच्या हाय स्कोरच्या खऱ्या अर्थानं त्या कुठेतरी मावळताना दिसत आहेत. कारण अप्रतिम दर्जाची गोलंदाजी जितू सिनारेंच्या माध्यमातून आपण पाहतोय अगदी चांगल्या प्रकारचा क्रिकेट चांगल्या प्रकारचा खेळ त्याने दाखवलाय की आमचे 4 गोलंदाज मागे ठरले असतील म्हणून काय झालं. तर माझ्यामध्ये ती ताकद आहे, माझ्यामध्ये ती क्षमता आहे चेंडू अगदी अचूक टप्प्याच्या टाकण्याची आणि ती क्षमता मात्र या ठिकाणी सिद्ध केली जाते गोलंदाज जितू सिनारेच्या माध्यमातून. कारण 3 चेंडूमध्ये दिले केवळ एक धाव. यावेळेसचा चेंडू अक्रॉस द लाईन भिडकवण्याचा प्रयत्न केला गेला, चुकी केली जाते की काय असं वाटतंय आणि ती चुकी होतीये. एक धाव, ज्या चेंडूवरती एकही धाव नव्हती फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु एसटी रक्षकानं थोडीशी का होईना फेकी करण्यासाठी घाई केली गेली आणि त्याच्या माध्यमातून एक धाव मिळते. मागाशीच मी उल्लेख केला गेला एका धावेची किंमत, जो संघ एका धावेनं हारतो त्या संघाला जाऊन विचारा.
स्लोवर डिलिव्हरी अगदी खोलवरचा टप्पा. स्ट्राईक रोटेशन केलं गेलं होतं, नितीन दर्नेकर याला स्ट्राईक दिली होती, परंतु फायदा मात्र घेता आलेला नाहीये. आणि निर्धाव चेंडूचे होते सांगता सर ती लेग बाईची धाव जर तुम्ही वगळली, खऱ्या अर्थानं बाईची धाव जर तुम्ही वगळली असती तर केवळ एकच धाव या गोलंदाजानं दिलीये. कौतुक करूया या गोलंदाजाचं, कारण मागचे चार गोलंदाज जर अपयशी ठरले असतील तर यावेळेसचा चेंडू मात्र खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न. नितीन दर्नेकर मात्र थांबून राहिलाय. फुल्लर लेन पद्धतीचा चेंडू आर पार सीमापार षटकार. पंचांचा इशारा येतोय, थर्ड अंपायर अगदी फलंदाजी करणाऱ्या संघानं रिव्ह्यू घेतलाय. सँडी पालकर तर नक्कीच रिव्ह्यू त्यांनी घेतलेला नाहीये. फलंदाज माघारी परततात, कारण जाणतात एकच रिव्ह्यू आपल्यासाठी. आणि यावेळेस मात्र तो रिव्ह्यू वाचवण्याचं काम केलं गेलं. एक अप्रतिम खेळ यावेळेस, अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळेल अकुर्ली संघाच्या माध्यमातून. एकूण धावपळकावरती धावा लागल्या गेल्या त्या 89. तर नक्कीच या ठिकाणी सन्माननीय अतिथी अकुर्ली गावचे एक यशस्वी पॅकर वासुदेव शिल्के साहेब यांचे देखील आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. त्यांच्या समेत विजय शेठ धर्नेकर आपल्याही या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. स्वप्नील शिल्के त्यांचे सुपुत्र देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. साई रक्षा ट्रान्सपोर्टचे ओनर संतोषबाई शेर पाटील आपलंही सहर्ष स्वागत. विद्यमान उपसरपंच खऱ्या अर्थानं सत्यवान शेठ धर्नेकर आपलंही स्पर्धेच्या वतीनं स्वागत. विजय शेठ ठाकूर आपलंही सहर्ष स्वागत. आणि ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र शेठ पाटील साहेब आपलंही सहर्ष स्वागत. तरी ते गायकवाड साहेब आहेत, भगवान गायकवाड, त्यांचेही सुपुत्र इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर गायकवाड साहेबांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने, तिथे जोडले जातील आमच्या समवेत मनोहर पाटील वाजे आणि तिथे डीजे नितीन यांच्याकडे जाऊया. महेंद्र दळवी आमदार भाभी, माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप. अबाध गरजता विरोधकांचा झाला कसा थरका, अबाध गरजता विरोधकांचा झाला कसा तरका. तर थँक्यू डीजे. याच दरम्यान सकाराम पाटील साहेब नगरसेवक गांबोटे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत करू याच व्यासपीठावरती. आणि त्याच्यानंतर मॅच असेल बघा, विनंती करतो दोन्ही कॅप्टन्सला आम्ही. चला दोन्ही कॅप्टनला आम्ही विनंती करतो आपण लगेच टॉससाठी या. गांबोटे संघाचे कॅप्टन आणि विचुंबे टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच संपर्क करा. हॅलो. तर लगेच यायचे दोन्ही संघनायकांनी. एका बाजूला कामोटे संघ असेल तर दुसऱ्या बाजूला विचुंबे संघ असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी मंचावरती यायचं आहे. हॅलो. पुन्हा एकदा विनंती करतोय, कामोठे आणि विचुंबे दोन्ही संघाच्या संघनायके लगेच यायचं आहे. आदरणीय सकाराम पाटील साहेब जे विद्यमान नगरसेवक आहेत पनवेल महानगरपालिकेचे या ठिकाणी बसले, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल.
मनपूर्वक स्वागत करतो साहेबांचं या मंचावरती। अगदी प्रमुख अतिथि मान्यवरांची मांदियाळी आपण म्हणूया, कारण अगदी मोठ्या संख्येने प्रत्येक विभागातील नामवंत असे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिकांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं स्वागत केलं गेलं। तर आपण लगेच नाणेफेक करण्यासाठी जाऊया। मी आदरणीय सक्राम पाटील साहेब आपणास आणि इतर बिंदासभाई रुपेजदा ठोंबरे आपणास विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करण्या। आदरणीय सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सकाराम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। टॉस केला जाईल एका बाजूला विचुंबे संघ, दुसऱ्या बाजूला कामोठे संघ। टॉस जिंकलाय कामोठे संघाने, दोन्ही संघाला पुढच्या मॅच साठी शुभेच्छा देतो। जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे। थँक्यू, थँक्यू सो मच। सभी दर्शकों का एक बार फिर से स्वागत। 90 का टारगेट है दोस्तों, लेकिन शुरुआत क्या दमदार रही। पहली गेंद के ऊपर छक्का, गेंदबाजी लेकर चलेंगे सुमित पाटिल। रोशन करमेरकल के सामने गेंद अच्छी नहीं थी, नाराज होंगे अपने आप से रोशन। एक रन जरूर मिलेगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं। ये लंबा चेस है, दिल्ली काफी दूर है यहां से धुंधरे पड़ा टीम के, लेकिन वो जानते हैं वो लड़ने का जज्बा, वो जीत का जुनून, वो जीत की भूख आपके अंदर नजर आनी जरूरी है। वो जज्बा क्या दिखा पाएंगे, क्या अंतिम क्षणों में मुकाबला क्या ले जाया पाएंगे, ये भी देखने वाली बात बनेगी। धीरे धीरे एक एक स्टेप में आपको आगे बढ़ना होता है, हर एक लेवल में आपको आगे बढ़ना होता है, एक प्लानिंग के साथ रणनीति के साथ उतरना होता है। इसके बारे में चर्चा करेंगे। 360 रन जब भारतीय क्रिकेट टीम को बनाने थे वर्ल्ड कप 2003 फाइनल में, तब सचिन तेंदुलकर ने वो आइडिया खोजा था कि हर एक ओवर में हमें एक चौका चाहिए, रन बनेंगे 200 पहले 50 गेंदों में और उसके बाद 250 गेंदों में 150 का टारगेट होगा, लेकिन वो रणनीति काम नहीं आई थी। रेस्ट इज हिस्ट्री, ऑस्ट्रेलिया ने वो कप उठाया था। मैदान के अंदर हम फिर से जाएंगे। पहली गेंद के ऊपर छक्का आता बा, दूसरी गेंद के ऊपर सिंगल, तीसरी गेंद के ऊपर भी सिंगल आता बा। मैदान के अंदर हम यकीनन जाएंगे दोस्तों। गेंदबाज तैयार एक बार फिर से उठाने का प्रयास है, गेंद हवा में, कोई खिलाड़ी तैनात नहीं है। लाजवाब स्ट्रोक, लाजवाब हिटिंग, हम भी किसी से कम नहीं, धमाका हम भी कर सकते हैं दिखाते हुए बताते हुए। बल्ले की गूंज खनक रही है, रोशन करमेरकर के बल्ले से दूसरा छक्का। थैंक यू सो मच। टीम की रन संख्या रफ्तार पकड़ दी भी, 14 के ऊपर पारी पहुंच चुकी है। रोशन का खड़ा रहना जरूरी है, 90 रनों का टारगेट अकुरली बनाम धुंधरेपाड़ा। बल्ले का बाहरी किनारा लगा, खिलाड़ी वहां पर तैनात है विनोद पाटिल। जब तक गेंद को रोका, एक रन चुराने का पर्याप्त समय बल्लेबाजों के पास था। सिंगल के मदद से चोर बदलेंगे बल्लेबाज। धीरे धीरे पारी आगे बढ़ रही है, 18 की औसत हर एक ओवर में चाहिए। एक बड़ा ओवर 20 से 25 रनों का होना चाहिए, हल्का सा प्रेशर कम होगा, लेकिन एका डॉट गेंद ओवर में भी काफी चुभेगी यहां पर धुंधरेपाड़ा क्रिकेट टीम को, अफोर्ड नहीं कर सकती डॉट गेंदे। पहली 5 गेंदों के ऊपर 2 छक्के 3 सिंगल हमने देखे हैं। टीम की रन संख्या टोटल है 15 रन। अंतिम गेंद आएगी इस पहले ओवर की, पहले पावर प्ले के। सुमित पाटिल जो रफ्तार से वार करना जानते हैं, रफ्तार से प्रहार करना जानते हैं, सुमित पाटिल की है अंतिम गेंद। शॉर्ट पेच पुल किया इस गेंद को, पावर प्ले का भरपूर इस्तेमाल, कोई खिलाड़ी तैनात नहीं है। गेंद जाएगी वन बाउंस सीमा पार चौका। जो औसत चाहिए थी वो औसत तो बरकरार रखी है। पहले ओवर में आए टोटल 19 रन स्कोर कार्ड के ऊपर, धुंधरेपाड़ा टीम 90 का पीछा करते हुए। मेरे
थैंक यू सो मच। जिस तरीके से कहते हैं ना कि उतार दो वो चूड़िया जो रातों में खनकती है और दिखा दो ऐसी बल्लेबाजी जो चेस मास्टर विराट कोहली में छलकती है, लेकिन पिछले कुछ समय से यानी कि पिछले जो सीरीज घटी वेस्ट इंडीज के खिलाफ वो अच्छी नहीं रही, लेकिन उसके पहले पिछले आठ पारियों में इस सीरीज से पहले विराट कोहली के नाम अच्छे अर्धशतक थे, फिर भी हम कह रहे हैं कि बल्ला उनका खामोश है। लड़के के रिजेक्शन से इतना दुख नहीं होता दोस्तों, उतना दुख विराट कोहली के विकेट से होता है। मैदान के अंदर हम फिर से जाएंगे दोस्तों, और विराट कोहली फैन विशाल सिनेरे भी इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए मैदान के अंदर हम फिर से चलेंगे दोस्तों। टीम की रन संख्या टोटल बनी है यहां से 19 रन स्कोर कार्ड के ऊपर बिना किसी विकेट खोए, और हमारे अजीज दो जो मेरे दिल के काफी करीब है धुंधरे से प्रसाद पाटिल बाला भी इस टूर्नामेंट को लाइव एंजॉय कर रहे हैं, उनका भी तहे दिल से स्वागत। मैदान के अंदर हम जाएंगे दोस्तों, गेंदबाजी के लिए तैयार होंगे इस बार आकाश पिंगले सामने होंगे रोशन करमलकर। 90 रनों का पीछा करने के लिए उतरी थी, 18 की औसत बरकरार रखनी थी, पहला ओवर अच्छा घटा रोशन करमलकर के बल्ले से, 2 छक्के हमने देखे और इजी बल्लेबाजी कैसे करी जाती है बिना जोखिम उठाए वो स्ट्रोक उनके हमने देखे थे, कोई मौका नहीं दिया किसी भी अकुरली क्रिकेट टीम के खिलाड़ियों को इस ओवर में रन रोक पहले ओवर में रन रोकने का। सुमित पाटिल के ओवर में 19 बने, गेंदबाज आकाश पिंगले इस मरतबा तैयार। बल्ले का बाहरी किनारा, जिसका डर था वही हुआ, सबसे बड़ी मछली जाल में फंस चुकी है, बिग विकेट रोशन करमलकर बैक टू द पवेलियन। जोर का झटका है जोरों से लगा, हाँ लगा, शादी बन गई उम्र कैद की सजा, हाँ सजा, जोर का झटका है जोरों से लगा, हाँ लगा। तरवाकडी ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच बालूशेठ मात्रे, त्यांचं मी तुकाराम मात्रे विचुंबे यांचं आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत। तर चला प्लीज टॉससाठी संपर्क साधा, दोन्ही कॅप्टनला आम्ही विनंती करतो, कांबोडे संघाचे कॅप्टन झाले टॉस, थँक्यू। तर आमचे सायप्रीचे कॅमेरामन अभिजित चव्हाण, आपल्या कॅमेऱ्याची केबल थोडीशी लूज झाली, आपण चेक करा। मैदान के अंदर हम जाएंगे, चेक करते रहिए, अभी तक आए नहीं दोस्तों, अभिजीत से बात करें हम। ये गेंद हमने देखी, हल्का सा मौका क्या बना था, अनंत वहां पर मौजूद थे विकेट के पीछे, रन मिलेगा यहां पर केवल सिंगल, ऑल ओके अभिजीत, थैंक यू सो मच। मैदान के अंदर हम जाएंगे दोस्तों, पहली गेंद के ऊपर सफलता आकाश पिंगले, हर एक अच्छा सा अच्छी गेंदबाजी अच्छा ओवर पूरी तरीके से धुंधरेपाड़ा क्रिकेट टीम को इस मुकाबले से बाहर कर देगा, क्योंकि पहले ओवर में 19 आए, यह लंबा चेस है और यहां तक अब तक रन बने हैं टोटल 20, अभी तक जीतने के लिए 70 रन दूर है। आकाश पिंगले की अगली गेंद, अच्छा स्ट्रोक, बल्ले के निचले हिस्से में गेंद जरूर आई, खिलाड़ी वहां पर तैनात थे, नितिन धरनेकर वहां पर मौजूद थे, कैच छूटा, दिल टूटा कुरली क्रिकेट टीम का, और मौका मिलेगा यहां से अमोल को, अमोल सिनारे को एक जीवनदान के साथ 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर, हल्की सी उम्मीद जरूर जगाए थी रोशन करमलकर, लेकिन रोशन के आउट हो जाने के बाद अब छक्कों और चौकों का इंतजार करती हुई धुंधरेपाड़ा क्रिकेट टीम, टीम की टोटल रन संख्या बनती भी 22, 22 रन, 68 रन और दूर है जीत से। यहां से गेंदबाज एक बार फिर से तैयार, आकाश पिंगले गांव देवी आकुरली टीम की ओर से, अच्छी गेंद सीधी तरीके से सीधा बल्ला घुमाना चाह आड़े बल्ले से खेलने की कोशिश थी, लेकिन गेंद तीर की तरह सीधी निकली, डॉट गेंद की समाप्ति होती हुई हम देख पा रहे। 4 गेंदें गुजर चुके हैं इस ओवर की, लाजवाब ओवर घटता हुआ, पहले ओवर में महंगे साबित हुए थे सुमित पाटिल, लेकिन आकाश पिंगले का कमबैक हमने देखा, पहली 4 गेंदों के ऊपर रन खर्च हुए केवल 3 और एक सफलता उनके नाम के ऊपर रही। टीम की टोटल रन संख्या की बात करेंगे तो 22 रन इस ओवर की, 5वीं गेंद लेकर तैयार होंगे। तर नक्कीच अभिमन्यू जाधव साहेब देखील वाकडी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत। इस बार कवर को क्लियर किया, खिलाड़ी वहां पर तैनात है, उस क्षेत्र में आउटफील्ड थोड़ी सी स्लो है और इसका फायदा मिलता है यहां पर गेंदबाजी करने वाली टीम को, रन मिलेंगे टोटल 2। तर प्रमोद मात्रे साहेब कांबोटे
आणि बंडू म्हात्रे साहेब कामोटे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती, आपल्याला इथे आमंत्रित केलं जात आहे. तर बंडू म्हात्रे साहेब आणि त्यांच्या समवेत प्रमोद म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपण यावं व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत. गेंदबाजी समर्थबा तयार. आकाश लोअर फुल टॉस थी, खिलाड़ी पीछे तैनात है, कोई रन नहीं आएगा इस गेंद के ऊपर. कम बैक होता बा, टीम की रन संख्या टोटल बात करेंगे 24, 24 रन जीतने के लिए 18 गेंद और 66 66 की आवश्यकता. या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या मतदार संघात नाही महेंद्र दळवींच्या तोडीचा, या मतदार संघात नाही महेंद्र दळवींच्या अट्ठारह गेंदे और जीतने के लिए 66 66 की जरूरत है. गेंदबाजी में आएंगे नितिन धरनेकर. ये गेंद हमने देखी, पीछे खिलाड़ी तैनात है, मुकाबला थोड़ा सा दूर है, हर एक गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक चाहिए मुकाबला जीतने के लिए. चौकोर छक्कों से मुकाबला जीता जा सकता है, सिंगल डबल से कुछ खास फर्क पड़ेगा नहीं. अकुरली क्रिकेट टीम की यदि बात करेंगे, यह अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच से गेंद निकली, गेंद जाएगी सीमा पार, अमोल सिनारे के बल्ले से ये दंदना था वह छक्का. उनसठ रनों की और जरूरत है मुकाबला जीतने के लिए. अंतिम गेंदे 16 गेंदे और 59 की जरूरत है. एक और अच्छा स्ट्रोक है, मुकाबला अभी भी समाप्त नहीं हुआ दोस्तों, हम लड़ाई लड़ते रहेंगे, जूझते रहेंगे, संघर्ष करते रहेंगे, मेहनत करते रहेंगे, अभी भी गेंदे बचेगी 15 और जीतने के लिए 53 रनों की जरूरत. गेंदबाज तैयार नितिन धरनेकर. इस ओवर की अगली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, लेकिन इस गेंद के ऊपर कोई नंबर नहीं आया. पुल करना चाहते थे, हुक स्ट्रोक ट्राई जरूर किया था, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं हुआ. डॉट गेंद की समाप्ति होती भी, अंतिम गेंदे बचेगी इस ओवर की. दो गेंदों का खेल अभी भी बाकी होगा. 14 गेंदे जीतने के लिए 53 रनों की जरूरत है. वन बाउंसर ऑफ द ओवर, अंपायर का इशारा आता हुआ गेंदबाज तैयार नितिन धरनेकर. गति में मिश्रण किया इस बार, पूरी तरीके से छक्काया बल्लेबाज को. लगातार दो छक्के दिखाए थे नितिन ने, वेरिएशंस दिखाए अपने गेंदबाजी में और खामोश रखा बल्लेबाज को. अंतिम गेंद शेष होगी, 13 गेंदे बचेगी और जीतने के लिए 53 की जरूरत है. इस गेंद के ऊपर क्या बड़ा स्ट्रोक आएगा इसकी चर्चा की जा रही है. यह अच्छा स्ट्रोक था, लेकिन पीछे खिलाड़ी तैनात अर्जुन वहां पर मौजूद थे. एक और गलती की कीमत चुकानी होगी, क्योंकि ऐसे आसान से मौके आप गवाओगे तो आपके स्तर के लिए, ये फील्ड का स्तर गिरता है वह थोड़ा सा नजर आ रहा है.
एक रन जरूर मिलेगा, ड्रिंक्स ब्रेक होगा मैदान के अंदर। अभी भी जीतने के लिए अंतिम गेंदे 12 और जीतने के लिए 52 52 रनों की जरूरत है। थैंक यू सो मच। अपडेट्स आईपीएल ऑक्शन, कुणाल पांड्या खेलेंगे लखनऊ सुपर जायंट से, 8.25 करोड़ में बिके। मैदान के अंदर हम जाएंगे दोस्तों, 12 गेंदे और जीतने के लिए 52 की आवश्यकता। अंबाती रायडू को भी सीएसके ने हासिल किया फिर से। ये गेंद हमने देखी, 52 का टारगेट है 26 रन हर एक ओवर में बनाने। सिंगल आएगा, सिंगल डबल से मुकाबला दूर चला जाएगा, मुकाबले में से मजा किरकिरा हो जाएगा, लेकिन बड़े छक्के चौके आएंगे तो मुकाबले में अंतिम क्षणों में भी लड़ाई करी जा सकती है। क्या लीगल टारगेट रहेगा, क्या 30-25 रन रहेंगे अंतिम क्षणों में, वो रन क्या चेस होंगे, क्योंकि जिस तरीके से पिछला मुकाबला घटा था जब 6 गेंदों में 21 रन की जरूरत थी सोनू पाटिल और उसके बाद रोशन म्हात्रे की जादूगरी हमने देखी और मुकाबला अपने नाम किया था। जोरदार अपील, अपीलों में उत्साह था और यहां पर बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ। थैंक यू सो मच। गेंदबाज तैयार, ओवर द विकेट उठाने का प्रयास था, गेंद में ऊंचाई ज्यादा लंबाई कम और यहां पर बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ। मुकाबला हाथ से फिसलता हुआ नजर आ रहे हैं, अंतिम गेंदे बचेगी यहां से 9 गेंदे और जीतने के लिए 51 हर एक गेंद के ऊपर छक्का चाहिए। गेंद बस तैयार, इस मरतबा एक बार फिर से ऋषि के लिए गेंद थी, हल्की सी अपील जरूर हुई थी, सिंगल मिलेगा यहां से, लेग बाइस का एक रन मिलता है।
स्पीड अप करना है, थोड़ा सा गुजारिश करेंगे आकुरली क्रिकेट टीम से, ज्यादा समय ना लेते तुरंत मुकाबले में आपको क्रिकेट खेलना है। 8 गेंदें बची है और जीतने के लिए 50 रन की जरूरत है। हर एक गेंद के ऊपर भी छक्का आएगा तब भी मुकाबला दूर है अब धुंधरेपाड़ा टीम से। बाएं हाथ का खिलाड़ी मैदान के अंदर हम देख पा रहे, स्ट्राइकर इनके ऊपर ऋषि, गेंदबाज तैयार आकाश। आने वाली गेंदें 8 और जीतने के लिए 50 रन की जरूरत। चलो मुकाबला शुरू करना है, हम गुजारिश करेंगे आकुरली टीम से, 8 गेंद और 50 की दूरी होगी। इसके बाद अभी तक हमारा लगभग कल लगभग 5 बजे के आसपास मुकाबले खत्म हुए थे। बिल्कुल मुकाबले अच्छे रहे आज के दिन, सस्पेंस थ्रिलर कांटे की टक्कर हमें देखने को मिली, अंतिम गेंद तक मुकाबले हमें देखने को मिले और मजा आया मुकाबले देखने में। लेकिन अभी भी इस आज के दिन के लगभग 11 ओवरों का खेल बाकी है। उठाने का प्रयास जरूर किया, गेंद हवा में है, दो रन का यहां से इजाफा। ओवर की हुई समाप्ति, अभी जीतने के लिए अंतिम गेंद 6 और 48 की जरूरत है। चलो एक साथ नहीं आना है आकुरली टीम से, हम गुजारिश करेंगे तुरंत मुकाबला शुरू करने दोस्तों। थैंक यू सो मच। मुकाबला शुरू करने चलो आकुरली क्रिकेट टीम, बहुत समय लिया जा रहा है दोस्तों, हर एक ओवरों के बीच में अब दो दो तीन तीन मिनट लगे, तो ये अच्छी बात नहीं है। गेंदबाज तैयार, 48 की जरूरत है ओवर द विकेट से, राउंड द विकेट से ये गेंद और बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ। सफलता मिलेगी यहां पर नया बल्लेबाज, तुरंत मैदान के अंदर जाना है, टीम मीटिंग नहीं ले सकते आकुरली क्रिकेट टीम। हम आपसे प्यार से गुजारिश करते हैं और नया बल्लेबाज तुरंत मैदान के अंदर आपको दाखिल होना है दोस्तों। 5 गेंदों का खेल बाकी है, औपचारिकता हम पूरी करेंगे क्योंकि 5 गेंदों में जीतने के लिए लगभग 48 की जरूरत है। चलो नया बल्लेबाज मैदान के अंदर जाना है दोस्तों आपको। थैंक यू सो मच। 5 गेंदों का खेल अभी भी बाकी, 48 की दूरी है। गेंदबाज तैयार, अंतिम ओवर लेकर आ रहे चेतन गायकवाड़, लेफ्ट हैंडेड गेंदबाज, राउंड द विकेट से गेंदबाजी करने के लिए। अगली गेंद स्ट्राइकर इनके ऊपर, नए बल्लेबाज जीतू, राउंड द विकेट से यह गेंद। ये गेंद हमने देखी, अंपायर का इशारा आता हुआ, ये गेंद खराब है, अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती भी, थोड़ा सा मुकाबला लंबा खींचा जा रहा है। मुकाबले में से मजा निकल चुका है, मुकाबले में से जान निकल चुकी है, दर्शकों में चर्चा हो रही है, इसका मतलब मुकाबले की घोषणा एक तरफ हो चुकी है। जो पहले सत्र में रन बनाए लगभग 90 रन, डॉट गेंद की समाप्ति होती भी औपचारिकता पूरी की जा रही है मैदान के अंदर। अभी भी इस ओवर के आने वाले 4 गेंदें शेष है, गेंदबाज तैयार। इस गेंद के ऊपर यकीनन अंपायर का इशारा आएगा, 22 का मिलेगा ये चौका आता हुआ मैदान के अंदर हम देख पा रहे हैं। रनों से कुछ खास फर्क नहीं पड़ता क्योंकि मुकाबला बहुत दूर है और यहां से जो पहले 17 में हमने देखा था पूरी तरीके से पिटाई हुई थी गेंदबाजों की। जीतू उलवेकर के पहले ओवर में 30, रोशन करमलकर के ओवर में 17, प्रशांत के ओवर में 20 आए थे और रोशन करमलकर ने एक और ओवर फेंका, वो 14 रन उनके ओवर में गए थे और अंतिम ओवर में कमबैक हल्का सा जीतू सिनारे ने कराया था, 8 रन खर्च करे थे। ये गेंद भी आएगी यहां पर डॉट, गेंदबाज तैयार, लेफ्ट आर्म राउंड द विकेट,
ये गेंद भी हम देख पा रहे, डॉट गेंद की समाप्ति, अंतिम गेंद का खेल बाकी होगा, लास्ट बॉल ऑफ द इनिंग, लास्ट बॉल ऑफ द मैच। मुकाबला आसान सा यहाँ पर अकुरली क्रिकेट टीम के लिए, जिस तरीके से बल्लेबाजी हुई, लाजवाब बल्लेबाजी का नजारा सभी को इंटरटेन किया था, और अंतिम क्षणों में मुकाबला अपने नाम किया, जीसीसी गावदी भी अकुरली क्रिकेट टीम गोज टू सुपर टेन। थैंक यू अभिनंदन अकुरली क्रिकेट संघाचा सुपर टेन मध्ये क्वालिफाय झालेत। सोमवारी तुमची मॅच असेल ती लॉट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू का, हरिग्राम संघाविरुद्ध तुमची मॅच असेल तर हार्दिक अभिनंदन।